उन्हाळा तर प्रचंड वाढलेला आहे आणि त्यातच चिकन मटन किंवा असे तळलेले मासे खायला खूप कंटाळा येतो. आणि आता बाजारात जास्ती फ्रेश मासे मिळतच नाहीत. जे काही असतात ते सुद्धा फ्रोझन असतात. खायला अजिबात मन करत नाही. आणि असंही आज मला बाजारात जायला कंटाळा आला म्हणून काय केलं, मस्त लसूण भाजला, कांदा टोमॅटो छान मऊसूत केल्यानंतर वरून लाल मालवणी मसाला घातला आणि मस्त खमंग मसाला छान भाजून घेतला स्लो टू मीडियम गॅसवर. कांदा टोमॅटो आणि मसाला मस्त भाजून झाल्यानंतर यामध्ये घातलं चवीपुरतं मीठ. मीठ घातल्यानंतरसुद्धा स्लो टू मीडियम गॅसवर आपल्याला हा मसाला पुन्हा परतवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर झाकण लावून हा मसाला 5 मिनिट शिजवायचा आहे. मसाला 5 मिनिट शिजेपर्यंत एका बाउलमध्ये सुका चवला काढून घेतला, स्वच्छ धुतला आणि तो भाजलेल्या मसाल्यामध्ये घालून कोकम घातलं त्यामध्ये आंबटपणा येण्यासाठी. पुन्हा छान परतवून घेतलं आणि झाकण लावून स्लो टू मीडियम गॅसवर मस्त असा हा मसाला जवला शिजवून घेतला. जवला काय टेम्पटिंग दिसतोय बघा असं बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे. झाकण ठेवलं, स्लो टू मीडियम गॅसवर मस्त असा चमचमीत जवला शिजवून घेतला. जवला चांगला शिजल्यानंतर वरून कोथिंबीर घातली आणि पुन्हा थोडंसं पाणी आहे म्हणून हे थोडंसं पाणी जे आहे ते सुकवून घेतलं आणि चमचमीत आपला जवला जो आहे तो तयार झालेला आहे. आता जवला म्हटलं की भाकरी तर आलीच म्हणून मिक्स ज्वारी बाजरी नाचणी गहू असं हे मिक्स पीठ घेतलं. आता भाकरीचं प्रमाण म्हणजे कसं, एक मूठ म्हणजे एका भाकरीचं पीठ असं 4 भाकरीचं पीठ घेतलं. यामध्ये कोमट पाणी घालून हे पीठ थोडं थोडंसं असं मळून घ्यायचं आहे. भाकरीचं पीठ मळताना पाणी एकदम जास्ती घालायचं नाही, थोडं थोडंसं पाणी घालत आपल्याला हे पीठ जे आहे ते मळायचं आहे. तर थोडं थोडंसं पाणी घालून हे पीठ चांगलं मळलेलं आहे, तुम्ही बघू शकाल तर इतपत नरम हे पीठ मळायचं. आता यामध्ये नाचणी आहे त्यामुळे मी खूप पातळ पीठ मळलेलं नाही, कारण नाचणीचं पीठ थोडं थोडं पातळ होत जातं नंतर. एक छोटासा गोळा घेतला जेवढी भाकरी आपल्याला थापायची आहे ती. आता हा गोळा व्यवस्थित मळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आता ही भाकरी आपल्याला थापायची आहे म्हणून तळाला थोडंसं सुकं पीठ लावायचं आणि आता जशी मी दाखवणार त्याप्रमाणे भाकरी थापून घ्यायची आहे. तरी बघा बोटाने अगदी व्यवस्थित सगळीकडे गोल करत करत मस्त पातळ अशी भाकरी थापून घेतलेली आहे. भाकरी व्यवस्थित अशी सुटली पाहिजे थापतेवेळी आणि त्यानंतर जो पिठाचा भाग असतो तो वरती ठेवायचा आणि त्यावर पाणी लावून घ्यायचं आहे. तवा चांगला गरम करायचा आणि मगच भाकरी तव्यावर सोडायची. पिठाच्या भागाला सगळीकडे पाणी लावून झालं की पाणी थोडंसं सुकल्यानंतर भाकरी सगळ्या बाजूने मोकळी करायची आणि मग आपल्याला ही भाकरी टर्न करायची आहे आणि दुसऱ्या बाजूला छान भाजून घ्यायची आहे. आता ही सारखी उलटापलट करायची नाही, तळाकडची भाकरी चांगली भाजली की मगच याला उलटून साईडच्या कडा ज्या आहेत त्या थोड्या थोड्याशा दाबून घ्यायच्या, म्हणजे सगळीकडे अगदी व्यवस्थित एकसारखी भाकरी भाजली जाते. गॅस थोडासा फास्टच ठेवायचा म्हणजे चांगली भाकरी भाजते पण आणि चांगली फुलते सुद्धा. तर सगळीकडे व्यवस्थित कडा दाबून घेतल्यानंतर भाकरी आपली काटोकाट भाजून झालेली आहे. आता आपण काय करायचं, ह्या भाकरीला उलट्या बाजूने फिरवून घेऊया, म्हणजे वरची बाजूसुद्धा चांगली भाजली पाहिजे. आता परतून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकाल तर हळूहळू भाकरी जी आहे ती फुगायला लागलेली आहे. अशी गोल गरगरीत भाकरी फुगलेली आहे बघा, मस्त भाकरीसुद्धा तयार झालेली आहे भाजून टम्म फुगलेली. तर अशाच प्रकारच्या आपल्या सगळ्या पुढच्या भाकऱ्या भाजून घेणार आहे मी. तर आता मस्त गोल गरगरीत भाकरी भाजून झालेली आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला ही भाकरी प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आणि त्यावर गरमागरम चमचमीत जवला घालून घ्यायचा आहे आणि मनसोक्त खायचं आहे. तर असा माझा हा आजचा मेनू आहे. तर तुम्हीसुद्धा हे करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटलेली आहे, आजचा मेनू कसा वाटलेला आहे मला पटकन कमेंटमध्ये सांगा. आणि अशा छान छान रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईबसुद्धा करा.